नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण व्यूहरचनात्मक व्यवस्थापन प्रक्रिया जाणून घेणार आहोत। याआधी आपण व्यूहरचनात्मक प्रक्रियेचे मॉडेल किंवा नमुना बघितलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण व्यूहरचनात्मक व्यवस्थापनाची जी प्रक्रिया आहे किंवा जे टप्पे आहेत तर ते टप्पे या ठिकाणी जाणून घेणार आहोत। पहिला जो टप्पा आहे स्ट्रॅटेजिक फॉर्म्युलेशन, टप्पा क्रमांक एक व्यूहरचनेची निश्चिती। व्यूहरचना आखण्याच्या आधी आपण नेमकी व्यूहरचना कशासाठी आखणार आहोत किंवा व्यूहरचना आखण्याचा हेतू काय आहे किंवा उद्देश काय आहे हे आपण बघणार आहोत। जसं की आपण घराच्या बाहेर जाण्याआधी आपले बाहेरचे कोणते काम आहेत, कोणती कामं कशा पद्धतीने करायची आहे, आधी कोणतं काम केलं पाहिजे, त्याच्यानंतर कुठलं काम करणं सोयीचं होईल किंवा जाण्याचा जो मार्ग आहे तर तो कुठला असेल, कशा पद्धतीने असेल, हे आपण घराच्या बाहेर पडण्यासाठी त्याची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या गोष्टी आपण विचार करतो किंवा त्याचा बाहेर जाण्याचा नेमका हेतू काय आहे, उद्देश काय आहे हे जर आपण ठरवत असतो। त्याच पद्धतीनं मोठा उद्योग ज्यावेळेस आपण उभारतो तर तो उभारलेला उद्योग कशा पद्धतीनं चालवायचा, त्याचा नेमके हेतू काय असणार आहे, तो कशा पद्धतीनं चालवला गेला तर यशस्वी होईल, या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण विचार करत असतो। म्हणून व्यूहरचनात्मक व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला आपणला व्यूहरचनेची जी उद्दिष्ट आहेत तर त्या उद्दिष्ट ठरवणं किंवा उद्दिष्ट नेमकी कुठली आहेत हे ठरवणं गरजेचं आहे। आता याच्यामध्ये देखील उद्दिष्ट ठरवत असताना एक उद्दिष्ट ठरवायची एक पद्धत आहे किंवा उद्दिष्ट ठरवत असताना एक गोष्टीचा विचार त्या ठिकाणी करतो, त्या ठिकाणी एक उत्तरंड दिलेली आहे ज्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावायचा आहे।